तर या जिल्ह्याची एकंदरीत परंपरा फार चांगली राहिलेली आहे आणि मला असं वाटतं का ती परंपरा कायम ठेवण्याचं काम आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींचं आहे. पण मधातल्या काळामध्ये आपण पाहतोय उठसूट बयान देऊन सगळ्यांनाच टार्गेट करण्याचा प्रयत्न. मधात प्रवीण पोटेजींना टार्गेट केलं, तुषार भारतींना टार्गेट केलं, मला टार्गेट केलं, बळवंत वानखेंना टार्गेट केलं, आता यशोमतीताईला टार्गेट केलं जातं. बळवंत वानखेंना म्हणतात तुम्ही चपला उचलताय यशोमतीताईचा. आमदारांनी एका आमदारावर कुठल्या लेवलचे आरोप केले पाहिजे याचं काही तारतम्य ठेवलं पाहिजे. आणि मग राजकीय परिपक्व नसल्यामुळे ह्या ज्या गोष्टी आपण करतोय ह्या चुकीच्या आहे. आणि याच्यामागं आता त्यांनी असंही म्हटलं खुद नवनीतजी राणानी का बा त्यांनी पैसे घेतले आमच्याकडून, कडक नोटा घेतल्या यशोमतीताईनं प्रचारासाठी. मग इथं प्रशासन करते काय? यावर लगेच गुन्हे दाखल झाले पाहिजे. हे स्टेटमेंट हे काही गंभीर स्टेटमेंट आहे, लहान गोष्ट नाही आहे. आणि जाहीर 19 पैसे घेतले आणि 23 तुम्ही ते बुंबलत असाल तर मी सुद्धा त्याची तक्रार करणार का? याचं निरासरण झालं पाहिजे. आणि मग या सगळ्या गोष्टीवर आमचे देवेंद्रजी फडणवीस जे आहे ते राणा दाम्पत्यांचे अतिशय जवळचे आहे, एका परिवारापैकी ते पाहतात. कारण इथं जिल्ह्यामध्ये भाजपा आमदारापेक्षा त्यांना ते अधिक जवळचे आणि तशा प्रकारचा त्यांचा घरोबा आहे, त्यांची दोस्ती आहे, मैत्र आहे. त्यांनी आवर घालायला पाहिजे काय याला. आपल्या अभयमुळं जर अशा पद्धतीनं होत असेल तर ते चुकीचं आहे. आणि दोनही दाम्पत्यांना आम्ही विनंती करतो का हा जो प्रयत्न आपण करताय याला थोडं तुम्ही आवर घाला. कारण नसताना कोणाचं कार्यक्रम दहंडीचा, तो धार्मिक कार्यक्रम, तिथं राजकीय बोलणं काही चांगलं नाही आहे ना.